पृथ्वीवरील हवा, माती, पाणी यामुळे प्रदूषण न होता सर्वांना चांगल्या प्रकारे हवा मिळायला पाहिजे, पाणी शुद्ध व्हायला पाहिजे यासाठी अनेक देश जागतिक स्तरावर कायदे निर्माण करत आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये ज्या काही गोष्टी प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरतात त्यावर निर्बंध आणत आहे. मग पृथ्वीवरील पर्यावरणाचं संरक्षण राखण्यासाठी आणि जैवविविधता टिकवण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून या रोजी पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. त्याचप्रमाणे जैवविविधता टिकवण्यासाठी भारतामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. जैवविविधता म्हणजे काय तर त्यामध्ये जे सजीव असतील, निर्जीव असतील, जे ज्या अधिवासामध्ये राहतात ते तसेच टिकून राहिले पाहिजे यासाठी जैवविविधता उद्यानांची निर्मिती केलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अलिबाग या ठिकाणी जैवविविधता पार्क तयार करण्यात आले आहे. जसं तुम्ही एखाद्या वेळेस जर अलिबागला फिरायला गेलात तर नक्कीच या जैवविविधता उद्यानाला भेट द्या. राष्ट्रीय उद्याने उद्यानामधील किंवा जंगलामधील प्राणी, वनस्पती, सजीव यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना संवर्धन करण्यासाठी म्हणजे त्यांचं संख्या वाढवण्यासाठी अनेक भाग राखून ठेवले जातात ज्यामध्ये प्राणी वनस्पती हे स्वतंत्रपणे राहू शकतात. तर याला राष्ट्रीय उद्यान असं म्हणतो. कांसनगा उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान ही काही राष्ट्रीय उद्यानांची उदाहरणे आहेत. तिसरं आहे अभयारण्य. जंगलामधील प्राणी वनस्पती यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अभयारण्याची निर्मिती केली आहे. यामध्ये राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आले आहे. पृथ्वीवरील वनस्पतींची संख्या कमी झाल्याने प्राण्यांची संख्या देखील कमी होते आणि जंगलातील प्राणी वनस्पती नष्ट होतात. यासाठी आपण जंगलतोड थांबवून प्रदूषण कमी करून वृक्ष लागवड केली पाहिजे जेणेकरून जंगलातील प्राणी वनस्पती यांचं संवर्धन आणि संरक्षण आपल्याला करता येईल आणि आपली पृथ्वी ही हिरवीगार दिसेल.